ना सांगताच तू मला उमगते सारे ना सांगताच तू मला उमगते सारे कळतात मलाही मौनातील इशारे दोघात कशाला मग शब्दांचे बांध कळण्याचा चाले कळण्याशी संवाद कळण्याचा चाले कळण्याशी संवाद मित्रांनो कविवर्य सुधीर मोघे यांच्या या शब्दांनी तुमचं सहर्ष स्वागत आहे शब्दांना समर्पित या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बोलक्या कविता मित्रांनो प्रभावी सूत्रसंचालन कसं करावं या विषयावरची व्हिडिओ सिरीज मी खास तुमच्यासाठी या चॅनलवरून घेऊन येत आहे आणि आजचा आहे आपला या व्हिडिओ सिरीजमधला व्हिडिओ क्रमांक एक ज्यात आपण बघणार आहोत की प्रभावी सूत्रसंचालन करण्यासाठी संहिता कशी लिहावी म्हणजेच स्क्रिप्ट कशी लिहावी चला तर मग सुरू करूयात मित्रांनो कुठल्याही कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची खरी सुरुवात होत असते कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर आणि ती म्हणजे कार्यक्रमाची स्क्रिप्ट लिहिण्याने माझ्यावर विश्वास ठेवा की तुम्ही जेवढी चांगली स्क्रिप्ट लिहाल तेवढं तुमचं सूत्रसंचालन दर्जेदार होईल आणि मग ही स्क्रिप्ट लिहिण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं तर सगळ्यात आधी कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला ठरवावी लागते तशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमांची वेगवेगळ्या प्रकारची रूपरेषा असू शकते परंतु ढोबळमानाने सर्वसाधारणपणे कार्यक्रमाची रूपरेषा या स्वरूपाची असते क्रमांक एक शब्दसुमनांनी प्रमुख अतिथींचं मान्यवरांचं आणि श्रोत्यांचं स्वागत क्रमांक दोन यात आपल्याला कार्यक्रमात उपस्थित असलेल्या श्रोत्यांना कार्यक्रमाच्या मान्यवरांचा परिचय करून द्यायचा असतो क्रमांक तीन यात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करायची असते क्रमांक चार कार्यक्रमाचं चा प्रास्ताविक यात आपण कार्यक्रम कशासाठी आयोजित केला आहे याची माहिती श्रोत्यांना देत असतो क्रमांक पाच यात आपण उपस्थित मान्यवरांचा सत्कार आपल्या संस्थेच्या किंवा ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्या वतीने करत असतो क्रमांक सहा मित्रांनो क्रमांक सहाला आपल्याला मुख्य कार्यक्रम आयोजित करायचा असतो यात मग कधी व्याख्यानमाला असेल कधी बक्षीस वितरण असेल तर कधी निरोप समारंभाचा कार्यक्रम असेल आणि सगळ्यात शेवटी क्रमांक सात म्हणजेच आपल्याला आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपवायचा असतो तर कार्यक्रमाचे हे सात वेगवेगळे टप्पे असतात आणि या सात वेगवेगळ्या टप्प्यांना आपल्याला आधी ठरवून घ्यायचं असतात मित्रांनो या प्रत्येक टप्प्यावर वापरण्यायोग्य चारोळ्या शायरी आणि कविता तसेच सुविचार मी यापूर्वीच काही व्हिडिओजमधून तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत तर तुम्हाला ते व्हिडिओज बघायचे असतील तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ संपून त्या व्हिडिओला जरूर एकदा बघा जेणेकरून तुम्हाला स्क्रिप्ट लिहायला त्यांची मदत होऊ शकेल मित्रांनो कार्यक्रमाची संहिता म्हणजे स्क्रिप्ट लिहिताना लक्षात ठेवण्याचे चार महत्त्वाचे मुद्दे असतात त्यातला क्रमांक एकचा मुद्दा म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप लक्षात घेणं मित्रांनो आपण ज्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणार आहोत तो कार्यक्रम हा सांगीतिक मैफिलीचा आहे निरोप समारंभाचा आहे बक्षीस वितरणाचा आहे कुठल्या महापुरुषांची जयंती आहे किंवा कुठल्या शासकीय कार्यक्रमासाठी आपण सूत्रसंचलन करत आहोत याचं आपल्याला संपूर्णपणे ज्ञान असायला हवं आणि कार्यक्रमाचं स्वरूप आपण एकदा लक्षात घेतल्यानंतर आपण कार्यक्रमाचे स्क्रिप्टसुद्धा त्याच अनुषंगाने लिहायला हवी जसं की कुठल्या तरी सांगीतिक मैफिलीच्या कार्यक्रमात तुम्ही एखादा विनोद सांगून श्रोत्यांना हसवू शकतात किंवा एखादी कविता सहज सादर करू शकतात परंतु शासकीय कार्यक्रमांमध्ये तुम्हाला अतिशय तंतोतंत आणि काटेकोर अशा शब्दांचा वापर करावा लागतो आणि आटोपशीर पद्धतीचं सूत्रसंचालन करावं लागतं जेणेकरून तुम्ही कार्यक्रमाचा योग्य तो प्रोटोकॉल पाळू शकाल तर या गोष्टी आपल्याला सगळ्यात आधी लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजेच कार्यक्रमाचं स्वरूप आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो कार्यक्रमाची स्क्रिप्ट लिहिताना लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा क्रमांक दोन म्हणजे श्रोत्यांचा वयोगट लक्षात घेणं आपण लहान मुलांच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करीत आहोत की तरुणांसाठीच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करीत आहोत की प्रौढांसाठीच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करीत आहोत आपला श्रोता हा ग्रामीण भागातला आहे की शहरी भागातला आहे या सर्वांचं ज्ञान सूत्रसंचालकाला असायला हवं जेणेकरून आपण आपल्या स्क्रिप्टमध्ये त्यांना पटतील त्यांना रुचतील अशाच शब्दांना वापरू शकू जसं की जर तुम्ही कुठल्या शाळेत शिक्षक आहात आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसमोर तुम्ही सूत्रसंचालन करत आहात तर तुम्ही असे शब्द वापरू शकता मुले येथली गोड गोजिरी जशा फुलांच्या माळा मुले येथली गोड गोजिरी जशा फुलांच्या माळा मानवतेचे पवित्र मंदिर माझी सुंदर शाळा परंतु तुम्ही जर कुठल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक असाल आणि कॉलेजच्या गॅदरिंगचं सूत्रसंचालन तुम्ही करत असाल तर तरुणा भावतील अशा का हीशा खटा थोड़ाशा मुश्किल ओली तुम्हें सादर कराला हव्या जैसे कि लड़प्पन में किए वादे की कीमत कुछ नहीं होती अंगूठी हाथ में होती है और मंगनी टूट जाती है लड़प्पन में किए वादे की कीमत कुछ नहीं होती अंगूठी हाथ में होती है और मंगनी टूट जाती है अरे फेल होने का एहसास ज़रा उन स्टूडेंट से पूछना जिनकी एक सब्जेक्ट के लिए ए केटी छूट जाती है तर मित्रांनो अशा पद्धतीच्या सादरीकरणातून तुम्ही श्रोत्यांमध्ये लोकप्रिय होऊ शकाल मित्रांनो यानंतर बघूयात कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची स्क्रिप्ट लिहिताना लक्षात ठेवण्याचा मुद्दा क्रमांक तीन म्हणजे आपली स्क्रिप्ट ही आटोपशीर असायला हवी आटोपशीर म्हणजे आपल्या स्क्रिप्टमध्ये फार जास्त कविता शायरी चारोळ्या सुविचार यांचा भरणासुद्धा असायला नको आणि त्यांची कमतरतासुद्धा असायला नको आपल्यावर कार्यक्रमाची सूत्र सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी असते तेव्हा भा आपण भाषण करणाऱ्या माणसांपेक्षा जास्त बोलायला नको आणि अतिशय तोडकं अतिशय मोजकंसुद्धा बोलायला नको आपण एक सुवर्ण मध्य साधायला हवा आणि मित्रांनो स्क्रिप्ट लिहिताना लक्षात ठेवण्याचा मुद्दा क्रमांक चार म्हणजे आपण कार्यक्रमाची स्क्रिप्ट कितीही सुंदर लिहिली कितीही काटेकोर पद्धतीने लिहिली तरी कार्यक्रमात ऐनवेळी बदल हे हमखास घडतच असतात कधी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या कमी होत असते तर कधी जास्त होत असते कधी कार्यक्रमाची रूपरेषा बदलत असते कधी कार्यक्रमाचं स्वरूपच बदलत असतं तेव्हा आपण आपल्या स्क्रिप्टला शंभर टक्के चिटकून न राहता ऐनवेळी समयसूचकता बाळगून कार्यक्रमाच्या स्क्रिप्टमध्ये योग्य तो बदल करायला हवा आपण आपल्या शब्दांमध्ये बदल करायला हवा आणि परिस्थिती अतिशय संतुलित पद्धतीने हाताळायला हवी मित्रांनो प्रभावी सूत्रसंचालनाचे हे सर्व मुद्दे तुम्ही लक्षात घेतलेत आणि त्या अनुषंगाने सूत्रसंचालनाची स्क्रिप्ट लिहिली तर तुमचं सूत्रसंचालन हे प्रभावी होणारच आणि अशा प्रभावी सूत्रसंचालकांसाठी चार ओळी मी सादर करू इच्छितो की सूरज हो जिंदगी की रमक छोड जाऊंगा सूरज हू जिंदगी की रमक छोड जाऊंगा डूब भी गया तो शफक छोड जाऊंगा म्हणजे सूर्य आहे मी जीवनाचं अस्तित्व सोडून जाईल मी बुडालो तरी ही क्षितिजावरती लाली सोडून जाईल तेव्हा अशा प्रभावी सूत्रसंचालकांच्या शब्दांची लाली ही रसिकांच्या श्रोत्यांच्या हृदयावर बराच काळात टिकून राहतात तेव्हा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कळवा आणि प्रभावी सूत्रसंचालक बनण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा शब्दांना समर्पित तुमचंच आपलं हे चॅनल बोलक्या कविता सप्रेम नमस्कार